नमस्कार मित्रांनो, देवदूत बिझनेस ग्रुपतर्फे आज तुम्हाला अजून एक नवीन प्रॉडक्ट दाखवत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या पारंपरिक हिराच्या झाडू बनतात, नारळाच्या झावळीपासून जे हिर काढलेले आहेत त्याच्या झाडू बनतात, तर ह्या झाडू सध्या बाजारात महाग मिळतात असं सगळ्यांचं म्हणणं असतं, आणि त्यामुळे व्हिएतनाममधल्या झाडूसुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विकायला आलेले आहेत। या झाडू महाग का आहेत, तर ते बनवण्याची जी प्रक्रिया असते ती थोडी क्लिष्ट असते आणि वेळ काढू असते, त्याच्या मजुरीमुळे महाग होतात आणि आता बनवणारे लोकंसुद्धा भेटत नाहीत। तर याच्यावर एका उद्योजकाने एक सोपा उपाय काढलेला आहे, तर तो तुम्हाला आम्ही दाखवतो। आता ही पूर्ण झाडू तुम्ही बघताय आणि ही याची मूठ आहे, ही एवढी मजबूत केलेली आहे, ही लोखंडाची मूठ आहे, हे बघा। आणि ही मूठ जी बनवलेली आहे ती आता 1.5 इंची पाईपपासून बनवलेली आहेत, पाईपला कट मारून ते जॉईंट करून वेल्डिंग करून पुन्हा पॉलिश केलं आणि कलर केलं आहे, आणि त्यांना हे इथे थ्रेडसाठी रॉड टाकलेलं आहे। तर याच्या संदर्भामध्ये जे इथे विकणारे आमचे मित्र आहेत त्यांच्याकडून थोडक्यात आपण माहिती घेऊया। नमस्कार दादा, तुमचं जरा नाव सांगा पहिलं। लक्ष्मण नाव खराद आहे, मी राहतो वाडोसला, इथे माझं दुकान आहे, कुठे आपलं मळगाव माझगाव सवंतवाडी रोडला, म्हणजे येऊरला रोडला माझं दुकान आहे। मग ते भाऊजी आमचे ते मुंबईवाला होते, ते लॉकडाऊनमध्ये आले, त्यांना काहीच बिझनेस नव्हता, मग त्यांनी ते लोकं लावून ते एक वाढवणी तयार करायच्या, मोठी तयार करायच्या, त्यांनी स्वप्न हे केलं म्हणजे साकार केलं। तर ते सक्षत करता करता ते मोठे पाईप घेतले, त्यानंतर ते काय ते सक्षत होणे म्हणजे मोठे व्हायला लागले, माणसांना ते धरता येत नाही किंवा ते लोटायांना त्यांचे हात वळायचे असतात। मग त्याच्यानंतर आम्ही तो 1.5 इंच पाईप वापरला आणि त्याच्यासाठी ते पाईप ओढून ते हे करून ते मुठी तयार केल्या, आणि त्यानंतर ते लोकांना आम्ही विकायला लावलो। ते पहिले आम्ही 200 रुपयांनी विकायचो आणि त्या 200 रुपयांनी आम्हाला परवडलं, मग ते 250 रुपयांनी आता माझ्या दुकानात मी ठेवतो, 280 रुपयापर्यंत मी त्या म्हणजे 380 मी लोकांना देतो, गाऊकमध्ये घेतल्या तर 80-70% देतो, नाही तर 300 पर्यंत किरकोळमध्ये 300 पर्यंत देतो, कारण ते मजूर आहे ते बघलं तर ते जुळत नाही, त्याच्यामुळे ते देतो। आणि हे प्रवत आणि हे मजूर आता वाढवून बघल्यानंतर तुम्हाला आता 200 ते 150 रुपयाच्यावर तर वाढवून मिळत नाही। हे कसं आहे माहिती, एकदा ही वाढवून घेतली समजा हे बघा, ही मूठ आहे, ही आपण इथे खोलायची आहे, हे खोललं तर हा दांडका आहे तो मधी ठेवायचा, त्याचे मधीच म्हणजे आपण जे विहीर काढतो त्याला किसरा न करता, कारण किसराकडून विहीर ते खट करायचे आहेत, कट केल्यानंतर ते विहीर पूर्ण ह्याच्यामध्ये गोल घालायचे, खेचून कोण घालायचं, वरून परत हिर फाकायचे आणि ह्या थेडला हे इथे लावून टाकायचे, तेव्हा हे थेडला लावलं इथे, हे बघ हे थेडला ला सॉरी हे बघ हे तेडला इथे लागलंय, टाईट करत जायचं जेवढं होईल तेवढं टाईट करायचं। इथे दोन हे आहे म्हणजे थेड मध्ये गेलं बस झालं, थेड मध्ये गेलं का हा नट फिरवायचा फक्त मागचा, हा इथून टाईट करायचं, हा हे बघा नट फिरवला, याच्या डिस्मिस घालायचं आणि याने जाम करायचं, हळूहळू हे मागे जाणार, ह्याच्या साईटीने पूर्ण हिर जाम होणार आणि ह्याच्या डिस्मिस जाम करून टाकायचं, अजिबात तुम्हाला हल्ला नाही सुटणार। समजा उद्या सगळं वाढू झाडू झरली आणि तुम्हाला नको असली, परत डिस्मिस घालायचं, ते खोलायचं पूर्ण, ते सगळे विहीर काढून टाकायचे, परत दुसरे घालायचे, म्हणजे हे लाईफ टाईम झालं, तुम्हाला किती वर्ष वापरा, 5 वर्ष वापरा, 10 वर्ष वापरा, किती वर्ष वापरा, ह्याची किंमत आम्ही म्हणजे 280 रुपयांनी मी इथे देतो, 200-300 रुपयापर्यंत 280 रुपये देतो ते, हे जर तुम्ही घेतल्यावर मला वाटतं तुम्ही आता 200 रुपयात वाढले, हे 10 वर्षाचं किंवा 5 वर्षाचं वर्षाला जरी 2 वाढवणे लागल्या तर 3 लागल्या तरी 600 रुपये झाले, मग हे वस्तू 300 रुपये नाही तर 280 रुपयाची घेतली तर एक 5 वर्षाच्या हिशोब वाचलं तर बरेचसे पैसे वाचू शकतात। बरोबर आहे, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकजण आपल्या घरामध्ये जे काय ज्यांचे माड आहेत ते लोक स्वतःचे स्वतः झाडू बनवू शकतात, हे घेऊन 225 विहीर लागतात त्याला, जास्त बी नाही, 1.5 फुटाची विहीर लागतो, 225 विहीर झाले का ती वाढवून बनते, आणि हे अशा प्रकारे तुम्ही ती वापरू शकता, म्हणजे सगळे तुमचे अपेक्षा होऊ शकतात। थँक्यू, नमस्कार। तर मंडळी आता तुम्हाला मी दाखवतो, हा जो सावंतवाडीवरून मळगावला हायवेला गेलेला रस्ता आहे ना, त्या रस्त्यावर ह्या हॉलचं नाव काय म्हटलात? अलकनंदा हॉल आहे, आणि त्या हॉलच्या अपोजिट साईडला यांचं दुकान आहे। आता गाड्या जातात त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये पण थोडा डिस्टर्बन्स तुम्हाला जाणवेल, आणि इथे यांचं हे कळिंगडाचं दुकान आहे, कळिंगड आणि गावठी प्रॉडक्ट आहेत। तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये यांचा नंबर मी देतोच, प्लस यांच्या भाऊजींचा नंबर देतो, ज्यांना कोणाला हे पाहिजे असेल
आता त्याने 280 किंमत म्हटली आहे, परंतु 300 रुपयाची योग्य किंमत आहे। आणि ज्यावेळी याचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन सुरू होईल त्यावेळी कदाचित त्याच्या किमती कमी होतील, परंतु तुम्ही सगळ्यांनी या प्रॉडक्टचा उपयोग करून घ्या। म्हणजे आत्ता जे मोठ्या प्रमाणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झावळं लोक फुकट घालवतात, अगदी जाळून टाकतात, तर तसं न करता हे जे काय निसर्गाने दिलेलं वरदान आहे ना, तर त्याचा आपण उपयोग करून अशा पद्धतीने झाडू बनवल्या, थोडीशी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, कोणाकडून तरी मजुरी देऊन झाडू बनवून घेतल्या, तरी त्या झाडू उद्या मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मार्केटमध्ये विक्रीसाठी आपण पाठवू शकतो। जर व्हिएतनाममधल्या झाडू आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकायला येतात तर आपण अशा पद्धतीने प्रयत्न करणं ही एक काळाची गरज आहे असं मला वाटतं। आणि हे प्रॉडक्ट ज्याने तयार केलं तर ह्या दोघांना पण, ज्याने हे तयार केलं तुमच्या भावजींचं नाव काय? जानू भागोजी कोपरे राहतात ते। पण असं आहे की हे जर झाडू म्हणजे लहान म्हणजे साधा 5-6 पोरग झाले आहे ना, ते 6 झाडू हे बांधू शकतात। आणि वीर घालून नट फिरवला कामच झालं, बाकी त्याला मोठं जर काहीच नाही, कोण म्हणजे साधे बायका माणूस म्हणा कोणही करू शकतो, काहीच म्हणजे हे प्रॉब्लेम नाही। नाही तर ते वेण्या घाला, हे करा ते करा, खूप लफडी असतात, म्हणजे ते जे करतो त्यालाच माहिती असणार, तो करतो तोच करणार ना, हे म्हणजे साधा माणूस करू शकतो असं। नमस्कार, एवढं सांगून मी माझ्या नाही संपलो। ठीक आहे, तर मंडळी पुन्हा एकदा दाखवतो, आणि तुम्ही आवर्जून जे कोणी सिंधुदुर्गाच्या बाहेर लोक राहतात त्यांनी अशा पद्धतीने ही वस्तू जी आहे यांच्याकडून घेऊन अशा पद्धतीने झाडू बनवाव्यात, आणि त्या झाडू बनवून विकण्याचासुद्धा प्रयत्न करावा, ह्याचा प्रसार करणं ही पण काळाची गरज आहे। भविष्यामध्ये हे जर मोठ्या प्रमाणात झालं त्याचं कास्टिंग करून घेता येईल, आणि कास्टिंग केल्यानंतर ते स्वस्त पडेल, पण आज तरी तुम्ही आहे त्या पद्धतीने हे विकत घेऊन अशा झाडू बनवू शकता। धन्यवाद मंडळी।